नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट आणि मित्र प्रेमानंद गाव. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कंट्रोल्स कसे वापरायचे. कंट्रोल्स कुठे आहेत? आपल्या डेव्हलपर टॅबमध्ये इकडे आपल्याला कंट्रोल्स मिळतात. कंट्रोल्स दोन प्रकारचे असतात. तुम्ही इन्सर्टमध्ये गेल्यावर तुम्हाला कंट्रोल मिळतील. एक असतात फॉर्म कंट्रोल आणि एक असतात ॲक्टिव्ह एक्स कंट्रोल. आता हे जे फॉर्म कंट्रोल आहेत ना, हे लिहिण्यासाठी, हे वापरण्यासाठी तुम्हाला कोणतंही कोडिंग करायची आवश्यकता नसते. फॉर्म कंट्रोलला तुम्ही ॲज इट इज तुमचे रेकॉर्ड मॅक्रोला तुम्ही अटॅच करू शकता. फॉर्म कंट्रोल खूप सोपे असतात, त्याच्यासाठी कोणतंही कोडिंग लागत नाही करावं. ॲक्टिव्ह एक्स कंट्रोलच्या मागे तुम्हाला एक प्रकारचं कोडिंग लिहावं लागतं. छोटं छोटं कोडिंग असतं, ते कोडिंग आपण बघणार आहोत. आपण सगळ्यात पहिलं बघूया, खूप इंटरेस्टिंग असतात हे फॉर्म कंट्रोल, आणि फॉर्म कंट्रोल आपण बघणार आहोत आज. मित्रांनो, मी आता जातो इंट्रोच्या शीटला, जातो इंट्रोच्या शीटला, इकडे देतो आणि इकडे फॉर्म कंट्रोल इकडे टाकतो. ओके, फॉर्म कंट्रोल टाकल्यावर तो मला म्हणतो मला कोणती मॅक्रो रन करायची आहे. तुम्ही मॅक्रो रन केली आणि ओके गेलं. ओके, मी एक बटन टाकलं इथे, या बटनाला मला नाव द्यायचं आहे. तो म्हणतोय पुट डेटा, सिम्पल टाकतो काहीतरी, पुट डेटा. पुट डेटा नाव टाकलं. ओके, आणि आता मी पुन्हा एक इन्सर्ट करतो, पुन्हा एक घेतो आणि त्याच्या बाजूला टाकतो, त्याला टाकतो मॅक्रो टू. आपल्या शीटवर दोन मॅक्रो होत्या. ओके, तुम्हाला जर हे व्हिडिओ जर तुम्हाला जर मागचे व्हिडिओज बघितले नसतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कळणार नाही. त्यामुळे कृपा करून तुम्ही सगळे व्हिडिओ लाईनीत बघा, तेव्हा तुम्हाला मॅक्रोज एकदम सिम्पली पद्धतीने येतील. क्लिअर डाटा. ओके, साईडला क्लिक केलं. आत्ता मजा बघा, हे बघा, इकडे आलं बटन दबायचं, बटन पुट डेटा. पुट डेटाने डेटा घेतला, क्लिअर डेटाने डेटा सगळं उडवून टाकला. पुट डाटाने डेटा टाकला, क्लिअर डाटाने डाटा सगळं उडवून टाकलं. खूप सोपं आहे ना, पुट डाटा क्लिअर डाटा. म्हणजे तुमच्याकडे आता कंट्रोल डब्ल्यू पण आहे आणि कंट्रोल ई पण आहे, आणि आता तुमच्याकडे एक समोर एक बटन्स आहेत, पुट डाटा क्लिअर डाटा. सो इंटरेस्टिंग ना मित्रांनो. सो हा खूप इम्पॉर्टंट टूल आहे, खूप महत्त्वाचा टूल आहे आणि खूप इंटरेस्टिंग टूल आहे. मित्रांनो, जितकी जास्त होईल तितकी जास्त ह्याची प्रॅक्टिस करा. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर क्वेरीज विचारा, मी खरोखर जेन्युइनली तुम्हाला उत्तरं देईन. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग अँड जय हिंद.